शहर के समाज सेवक गिरीश गांधी इन्होंने अपने जीवन में कई उल्लेखनीय कार्य किए हैं, जिसके चलते गिरीश गांधी इनका अमृत महोत्सवी सत्कार कार्यक्रम देशपांडे सभागृह में लिया गया। इस मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी खास तौर पर मौजूद थे। गिरीश गांधी ने पर्यावरण, साहित्य, संस्कृति, कला, नाटक, पत्रकारिता आदि सभी क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य किया है। उन्होंने अपने जीवन में जो कार्य किए उसकी प्रेरणा नई पीढ़ी को मिले, यह अपेक्षा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने व्यक्त की। विदेश पांडे सभागृह में आयोजित गिरीश गांधी अमृत महोत्सवी सत्कार कार्यक्रम में बोल रहे थे। पूर्व मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे के हाथों उनका सत्कार किया गया। इस दौरान अरुण गुजराती, न्यायाधीश सिरपुरकर, सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद, कृपाल तुमाने, अजय संजेती, रमेश बंग, मधुकर भावे, अतुल कोटेचा, बबन राव ताईवाड़े सहित बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। गडकरी ने कहा कि गिरीश गांधी के कार्य का गौरव करने वाला ग्रंथ भी हम प्रकाशित करने वाले हैं, एक फिल्म भी तैयार की है ताकि उनके कार्य नई पीढ़ी के लिए प्रेरणादायी हो। उन्होंने कहा कि वास्तविक राजनीति सामाजिक और आर्थिक परिवर्तन का एक माध्यम है। शिक्षा, कला, साहित्य, संस्कृति, नाट्य ऐसे सभी क्षेत्रों में अच्छा काम होना चाहिए। गिरीश गांधी का कार्य देख मोहन धारिया की याद आती है, दोनों में करीबी संबंध थे। सामाजिक जीवन में काम करते समय अपना सामाजिक जीवन समृद्ध, संपन्न हो, उसमें गुणात्मक बदलाव हो, इसके लिए व्यक्ति और नेतृत्व गुणात्मक परिवर्तन होना चाहिए। गुणात्मक परिवर्तन एक प्रक्रिया है। गिरीश गांधी ने इसी विचार से जीवन जिया। सुशील कुमार शिंदे ने भी गांधी के कार्यों की सराहना करते हुए उनका अभिनंदन किया। गांधी ने अपने सत्कार का आभार माना। अतिशय सज्जन प्रवृत्तीचे गृहस्थ होते, त्यावेळी न्याय पंचायत होती ग्राम पंचायतच्या आधी। न्याय पंचायतचे पहिले सरपंच ते झाले आणि नंतर दोन ग्रामपंचायतींचे सरपंच, दोनदा ते ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आणि पुढे जेव्हा जनपद निर्माण झाली त्यावेळी जनपदचे त्या विभागातले ते पहिले सदस्य होते। आणि आमच्या कुटुंबामध्ये व्यवसाय हा कधीच राहिला नाही, शेती हाच आमचा व्यवसाय होता। आणि असा हा माझा, अशी माझी ही पार्श्वभूमी राहिली। माझे वडील, मी 8 वर्षाचा असताना गेले, आईने सांभाळ केला। मी या बाबतीत भाग्यशाली आहे की माझे दोन्ही भाऊ मला अतिशय चांगले मिळाले। माझ्या दोन्ही बहिणींनी मला आईसारखंच प्रेम दिलं। आणि म्हणून ज्याला आपण असं म्हणू की एका कृतज्ञ परिवारामध्ये माझं पालन पोषण झालं, मी मोठा झालो, तो संस्कार माझ्या जवळ होता आणि ते सर्वात मोठं पाठबळ माझं होतं हे मी सांगू इच्छितो। एकदा अनंतराव घराडांचे वडील मला म्हणाले की आमच्या कुटुंबात काहीतरी भांडण झालं होतं, त्याचा लवाद जो आहे तो तुमच्या वडिलांनी दिला होता आणि आमच्यावरचा अन्याय दूर केला होता। ज्यांना आपल्या वडिलांचं छत्र वयाच्या 8व्या वर्षी गेलं आणि वडिलांचा आधार मिळाला नाही, त्यांची शिकवण मिळाली नाही, पण आईने जे काय थोडं शिकवलं असेल, पण त्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी आपलं सगळंही इमारत उभी केली। वडील नसणाऱ्या माणसाची जीवन व्यथा हे फार निराळी असते। माझे वडील 7व्याच वर्षी गेलेले होते तर आईनेच मला पुढे सांभाळून आणलं। पण अशी मुलं समाजामध्ये काही ना काही चांगलं करत असतात हा माझा अनुभव आहे। गिरीश गांधींच्या मी अनेक कार्यक्रमाला आलो, त्यातल्या प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे ते 5 लाखाची अमाऊंट देतात मारवाडी फाउंडेशनच्या, आणि दुसरे कार्यक्रम आहेत त्यांचे, ते नाव मारवाडी म्हटल्यानंतर मला एकदा त्याचा त्रासही झालेला आहे, बंगना माहिती आहे, पण त्याची आम्ही कधी पर्वा करत नाही, कारण आम्ही धर्मावर, जातीवर,
जातीच्या नावावर असलेले समाज याच्या भानगडीत आम्ही कधी पडलेलो नाही आणि पडू इच्छित नाही। या कार्यक्रमाच्या वेळी जसं स्वरूप ठरत असताना आज जे गीत या ठिकाणी म्हटलं गेलं ते मी आग्रहाने बाळाला सांगितलं की हे गीतच म्हटलं पाहिजे। याचं कारण त्या गीतामध्ये जे शब्द होते जो भाव होता त्याचा संबंध संपूर्णपणे गिरीश भाऊंच्या जीवनाशी होता आणि त्यामुळे त्या गीतातून आणि विशेषतः जी फिल्म होती त्यातून ती जरा शॉर्ट झाली पण त्यातून त्यांच्या जीवनाचा उत्तम परिचय आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला। ती फिल्म पण मोठी आहे आणि त्यांच्यावर जो गौरव ग्रंथ आहे तो पण आम्ही काढणार आहे पण सुरुवातीला माझं थोडं रिझर्वेशन होतं। मी त्यांना म्हटलं की आजकाल कोणी मी पाहिलं की हे पुस्तक वाचतच नाही आणि गौरव ग्रंथ याच्यात मी शिवा बाळ कुलकर्णींनी मला खूप आग्रह केला तेव्हा मी त्याला उदाहरण सांगितलं की माझ्या जन्मदिवसाकरता 25 गौरव ग्रंथ निघाले त्यातलं एकही पेज मी वाचला नाही। त्याच्यामुळे आपण गौरवग्रंथापेक्षा फिल्म काढू आणि ती आपण लोकांना पाहायला देऊ म्हणजे लोक ते बघतील। परंतु गौरवग्रंथही पण आम्ही काढणार आहे आणि जसं भावे साहेबांनी सांगितलं त्यात गिरीश भाऊंची पण एक विस्तृत चांगली मुलाखत ती याकरता की आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याची प्रेरणा नवीन पिढीतल्या लोकांना मिळाली पाहिजे। खरं म्हणजे ज्याचा उल्लेख या कार्यक्रमात झाला त्यात फार महत्त्वाचा एक प्रश्न आहे तो प्रश्न आहे राजकारण या शब्दाचा। आता खऱ्या अर्थाने या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे। राजकारण हे समाजकारण आहे राष्ट्रकारण आहे विकासकारण आहे की सत्ताकारण आहे। जुन्या काळामध्ये महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं ते पॉलिटिक्स होतं पण ते राष्ट्रकारण समाजकारण विकासकारण होतं आणि आता जे आपण बघतो ते केवळ 100% सत्ताकारण बघतो। त्यामुळे पॉलिटिक्स इज अ ट्रू इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण प्रभावी अंग आहे आणि म्हणून या राजकारणामध्ये राहत असताना शिक्षण क्षेत्र असेल साहित्य संस्कृती कला पर्यावरण या सगळ्या विषयाकरता काम केलं पाहिजे त्याकरता स्वतः इनिशिएटिव्हून काम करून समाजाला दिशा दिली पाहिजे या भावनेतून गिरीश भाऊंनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं। कॅमेरा पर्सन सुभाष बुटले के साथ संजय मीरे BCN न्यूज नागपूर।